सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे कर्नाटक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। कर्नाटक विधानसभेत भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील लढाई आता चांगलीच तापली आहे। त्यातच भाजपने आपला विजय निश्चित करण्यासाठी व परप्रांतात राहणारे कन्नड भाषिक लोकांना एकजूट करण्याची जय्यत तयारी सुरू आहे। शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका आहे। तुर्भे विभागात कर्नाटकवासियांची 25 ते 30 हजार लोकसंख्या असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार सुरेश कुलकर्णी यांनी तुर्भे स्टोर येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात तुर्भे विभागातील कर्नाटक येथील कन्नड भाषिकांची तातडीची बैठक आयोजित केली व ही बैठक निवडणुकीच्या रणनीतीचा एक भाग आहे। तुर्भे परिसरात हजारोंच्या संख्येने कन्नड समाज राहतो। नवी मुंबईमध्ये ज्यांचे कोणी कर्नाटक भाषिक नातेवाईक मित्र परिवार भाऊ बंधू व मतदार संघातील असतील त्या सर्वांनी कर्नाटकला जाऊन मतदानाचा हक्क बजावून कमळ म्हणजेच भाजपला मतदान करायचं आहे। सर्व कर्नाटक वासियांनी सक्रिय सहभाग घेऊन भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी केले आहे। कर्नाटकात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील कन्नड समाज एकवटला आहे। महायुतीचे उमेदवार सुभाष गुट्टेदार यांच्या प्रचारार्थ सुरेश कुलकर्णी हे कर्नाटकला जाऊन घरोघरी प्रचार करणार असल्याचे सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले। नहीं, कुछ बातें हम लोग एक 3-4 दिन पहले सीएम साहब के पास गए थे, आदरणीय मुख्यमंत्री साहब के पास। तो उस जगह पे वैसे निकले कि सीएम साहब ने खुद पूछा कि यहाँ पर आपने इधर कितने लोग रहते हैं कर्नाटक के। तो हमने बोला कि इधर 20-25 हज़ार लोग रहते हैं वहाँ। तो उस जगह पे उन्होंने खुद बोला कि आप मीटिंग लो उधर। तो बोला हमने भी बोला सर को, मुख्यमंत्री साहब को, यहाँ पर सभी अपने ही लोग हैं और उन लोग सब गाँव जाने वाले ही है। फिर भी हम लोग एक कॉर्नर मीटिंग ले के जितना हो सके उतना सबको भेजने की कोशिश करेंगे। रह गए बात 2 दिन के लिए, हम लोग उधर प्रचार के लिए भी जाएंगे। अगर सीएम साहब ने आदेश दिया तो उसको पालन तो हमको करना ही है। और हम लोग 2-3 जन जितने भी हमारा कन्नड़ भाषी का है उधर जाके हम लोग सबको उनको वोटिंग करने के लिए बोल दिया। बीजेपी को वोटिंग करने के लिए हम लोग सब लोग बोल दिए। वो हिसाब से ये काम अच्छे तरह से चल रहे हैं। एक्चुअली सीएम साहब ने, हमारे जो सीएम साहब है, हमारे यहाँ के जो तुर्भे स्टोर के जो हमारे नगर सेवक है उनको बोला है सुरेश कुलकर्णी साहब को कि हमारे इधर के कम से कम 20-25 हज़ार वोटर है जो अपने कर्नाटक में स्थायिक है, उनको बोलने के लिए क्या है। अभी हमने एक कॉर्नर मीटिंग लिया है जो हमारे कुलकर्णी साहब ने बहुत सारे लोगों को अच्छा माहौल बना है। मीटिंग में भी सब ऐसा बना बोला गया है कि जो कर्नाटकवासी है उनको सब यहाँ से जाने आने के लिए व्यवस्था किया जाएगा। और यहाँ मीटिंग में भी सबको बोला जाएगा कि हमारे बीजेपी को ही वोटिंग किया जाएगा और वो सब हमारी तैयारी हो गई। हमारे कुलकर्णी साहब, हम, हमारी टीम भी सब कल जाने वाले हैं प्रचार करने के लिए, बीजेपी के प्रचार करने के लिए हम जाने वाले हैं। तो पूरी तैयारी अच्छी तरह से हो गया है। सीएम साहब का आदेश आया है, हमारे कुलकर्णी साहब का भी हमें आदेश आया, तो हमारी टीम कल प्रचार करके बहुत ही अच्छा हमारा ये प्लान चालू है। कर्नाटक मध्ये विधानसभा की निवडणूक आहे, त्या अनुषंगाने माननीय लाडके आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कुलकर्णी साहेबांवरती जबाबदारी दिली आहे की तुर्भे विभागामध्ये जितके आपले कर्नाटक भाषिक असतील त्या लोकांना कर्नाटकमध्ये जाऊन मतदान करण्याचे, बीजेपीला मतदान करायचं आहे असं त्यांनी सुचवलं आहे। म्हणून कुलकर्णी साहेबांनी आज या ठिकाणी सगळे कर्नाटक भाषिकांना बोलून त्यांना सांगितलं आहे की आपण आपले जे कोण नवी मुंबईमध्ये नातेवाईक असतील, आपले भाऊबंदी असतील, मित्रपरिवार असेल, अशा सर्वांना सोबत घेऊन कर्नाटकला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे। आणि कुलकर्णी साहेब स्वतः त्या ठिकाणी जाऊन घरोघरी प्रचार करणार आहेत। जेवढे त्यांच्या ओळखीचे लोक आहेत, जेवढे आपले मतदारसंघातले लोक आहेत, त्या ठिकाणी कर्नाटकला पोहोचणार आहेत आणि तिकडे मतदान करून तिथला जो आपला उमेदवार आहे त्या ठिकाणी बहुमताने निवडून आणण्याचं आश्वासन कुलकर्णी साहेबांनी मुख्यमंत्री दिलेलं आहे।